इनस्केप मधील टेक्स्ट मॅनिप्युलेशन या पाठात आपले स्वागत। आपण शिकणार आहोत पाथवर टेक्स्ट लिहिणे, आकृतीत टेक्स्ट लिहिणे, टेक्स्टच्या आत इमेज टाकणे, पर्स्पेक्टिव मध्ये टेक्स्ट लिहिणे, कटआउट टेक्स्ट बद्दल। या पाठासाठी वापरणार आहोत उबंटू लिनक्स 12.04 ओएस, इनस्केप वर्जन 0.48.4। इनस्केप उघडू। प्रथम पाथवर टेक्स्ट कसे लिहायचे हे जाणून घेऊ। टेक्स्ट टूल वर क्लिक करा। कॅनव्हास वर स्पोकन ट्युटोरियल इज एन ऑडिओ व्हिडिओ ट्युटोरियल असे टाइप करा। फॉन्टचा आकार 20 करा। मागील पाठात बेझियर टूल द्वारे पाथ काढायला आपण शिकलो आहोत, त्यावर क्लिक करा। कॅनव्हास वर क्लिक करून टेक्स्टच्या खाली टिल्डे आकाराचा पाथ काढा। टेक्स्ट आणि पाथ दोन्ही सिलेक्ट करा। टेक्स्ट मेन्यू खालील पुट ऑन पाथ पर्याय वर क्लिक करा। पाथ वर टेक्स्ट लिहिले गेले आहे। सर्व डीसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हास वर कुठेही क्लिक करा। टेक्स्ट टूल सिलेक्ट करून टेक्स्टच्या सुरुवातीला क्लिक करा। पाथ वरील टेक्स्ट नीट दिसण्यासाठी स्पेस बार दाबून सुरुवातीला थोडी स्पेस वाढवा। आता पाथ सिलेक्ट करून नोड टूल वर क्लिक करा। हँडल्स द्वारे पाथचा आकार बदला। पाथचा आकार बदलू, त्याप्रमाणे टेक्स्ट आपली जागा बदलत आहे। पाथवरील टेक्स्ट काढून टाकायचे असल्यास टेक्स्ट निवडा। टेक्स्ट मेनूवर जा। रिमूव्ह फ्रॉम पाथ वर क्लिक करा। आता पाथ काढला गेला आहे। अंडू करण्यासाठी कंट्रोल प्लस झेड दाबा। पुढे एखाद्या आकारात टेक्स्ट समाविष्ट कसे करायचे ते पाहू। पॉलीगन टूल वापरून षटकोन काढा। आता षटकोनात काही टेक्स्ट समाविष्ट करू। LibreOffice Writer फाइल मध्ये आधीच सेव्ह केलेले टेक्स्ट कॉपी करणार आहे। कंट्रोल प्लस ए दाबून टेक्स्ट सिलेक्ट करा। कंट्रोल प्लस सी दाबून ते कॉपी करा। इनस्केप वर परत जा। टेक्स्ट टूल वर क्लिक करा। षटकोनाखाली टेक्स्ट कंट्रोल प्लस व्ही दाबून पेस्ट करा। टेक्स्ट आणि हेक्सागन दोन्ही सिलेक्ट करा। आता टेक्स्ट मेन्यू खालील फ्लो इनटू फ्रेम वर क्लिक करा। आपले टेक्स्ट षटकोनात समाविष्ट झाले आहे। फॉन्टचा आकार कमी करून तो 10 करा, म्हणजे सर्व टेक्स्ट नीट दिसेल। फ्लो काढण्यासाठी टेक्स्ट मेनूवर जाऊन अनफ्लो वर क्लिक करा। टेक्स्ट दिसेनासे झाले आहे। कंट्रोल प्लस झेड दाबून अंडू करा। आता आपण इमेज वर टेक्स्ट कसे लिहायचे ते पाहू। प्रथम इमेज इंपोर्ट करू। फाइल मेन्यू खालील इंपोर्ट वर क्लिक करा। मी इमेज पिक्चर्स फोल्डर मध्ये सेव्ह केलेली आहे। आता ही इमेज कॅनव्हास वर दिसत आहे। ती सिलेक्ट करून ऑब्जेक्ट मेनू वर जा। पॅटर्न खालील ऑब्जेक्ट टू पॅटर्न वर क्लिक करा। टेक्स्ट टूल वापरून इमेज खाली स्पोकन ट्युटोरियल टाइप करा। हे टेक्स्ट बोल्ड करा। ऑब्जेक्ट मेन्यू खालील फिल अँड स्ट्रोक वर क्लिक करा। फिल टॅब खालील पॅटर्न वर क्लिक करा। टेक्स्ट वर इमेज तयार झालेली दिसेल। इमेज नीट करण्यासाठी नोड टूल वर क्लिक करा। इमेज वर चौरस आणि वर्तुळाकार हँडल्स दिसतील। टेक्स्ट वरील इमेज फिरवण्यासाठी सर्क्युलर हँडल वर क्लिक करा। त्याचा आकार बदलण्यासाठी स्क्वेअर हँडल वर क्लिक करा। पुढे पर्स्पेक्टिव मध्ये टेक्स्ट कसे लिहायचे ते पाहू। कॅनव्हास वर स्पोकन टाइप करा। पाथ मेन्यू खालील ऑब्जेक्ट टू पाथ वर क्लिक करा। बेझियर कर्व सिलेक्ट करून पाथ काढू। डाव्या बाजूला खालून पाथ काढायला सुरुवात करू। पर्स्पेक्टिव साठी आयत काढा, ज्याची डावी बाजू मोठी आणि उजवी बाजू लहान असेल। प्रथम टेक्स्ट सिलेक्ट करून आयताकृती पाथ सिलेक्ट करा। एक्सटेन्शन्स वर जा। प्रथम मॉडिफाय पाथ क्लिक करून नंतर पर्स्पेक्टिव क्लिक करा।
आता पर्स्पेक्टिव मध्ये टेक्स्ट समाविष्ट झालेले दिसेल. टेक्स्ट ने सुरुवातीचा बिंदू आणि पाथ ची दिशा घेतल्याचे दिसेल. आणखी एक पर्स्पेक्टिव बनू. कॅनव्हास वर ट्यूटोरियल टाइप करा. पाथ मेन्यू खालील ऑब्जेक्ट टू पाथ वर क्लिक करा. पर्स्पेक्टिव साठी बेझियर टूल वापरून आयताकृती पाथ काढा. यावेळी डाव्या वरच्या कोपऱ्यात सुरुवात करून घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पुढे जाऊ. प्रथम टेक्स्ट आणि नंतर पाथ सिलेक्ट करा. एक्सटेंशन्स वर जा. प्रथम मॉडिफाय पाथ क्लिक करून नंतर पर्स्पेक्टिव क्लिक करा. टेक्स्ट वरून खालच्या दिशेने लिहिले गेले आहे कारण पाथचा आरंभ बिंदूनुसार टेक्स्ट अलाइन केले जाते. शेवटी कटआउट टेक्स्ट बद्दल जाणून घेऊ. आयत काढा आणि त्याच्या वरच्या भागात इनस्केप हा शब्द टाइप करा. दोन्ही सिलेक्ट करा. पाथ मेन्यू खालील डिफरेंस पर्याय निवडा. कॅनव्हास वर झालेला बदल लक्षात घ्या. कटआउट टेक्स्ट बनवण्याची आणखी एक पद्धत जाणून घेऊ. पुन्हा इनस्केप हा शब्द टाइप करा. ऑब्जेक्ट मेनू वर जाऊन फिल अँड स्ट्रोक वर क्लिक करा. स्ट्रोक पेंट टॅब मधील फ्लॅट कलर वर क्लिक करा. स्ट्रोक स्टाइल टॅब मध्ये विड्थ चे पॅरामीटर 2 करा. फिल टॅब मध्ये नो पेंट वर क्लिक करा. आपल्या टेक्स्ट वर कटआउट आकार तयार झाल्याचे दिसेल. थोडक्यात पाठात शिकलो, पाथ वर टेक्स्ट लिहिणे, आकृतीत टेक्स्ट लिहिणे, टेक्स्टच्या आत इमेज टाकणे, पर्स्पेक्टिव मध्ये टेक्स्ट लिहिणे आणि कटआउट टेक्स्ट बद्दल. ह्या असाइनमेंट करा. नागमोडी पाथ वर लर्न फॉस यूजिंग स्पोकन ट्यूटोरियल हे टेक्स्ट लिहा. बेझियर टूल वापरून समलंब चौकोन काढा. कोड फाइल मध्ये दिलेले टेक्स्ट कॉपी करून ते समलंब चौकोनात पेस्ट करू. रंगीबेरंगी इमेज इनस्केप या टेक्स्ट मध्ये समाविष्ट करू. पर्स्पेक्टिव मध्ये इनस्केप हे टेक्स्ट लिहा. स्पोकन ट्यूटोरियल या टेक्स्ट साठी कटआउट टेक्स्ट बनवा. पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसेल. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट साठी अर्थसहाय्य एनएमईआयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. धन्यवाद.